आज आम्ही ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त बांगरसाहेब यांना आम्ही शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. महिला बाल कल्याण योजनेअंतर्गत आम्ही महिलांना अनुदान देत असतो, पीडित महिला असतील, गरजू महिला असतील, परंतु महिलांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा याकरिता धर्मयूर आनंद दिघे साहेबांच्या नावाने महिला स्वयंरोजगार योजना सुरू करावी आणि ज्या ठाणे शहरातील ज्या गरजू महिला असतील त्यांना शिलाई मशीन असेल, मिरची कांडप मशीन असेल, पिठाची गिरणी असेल, अशा पद्धतीच्या स्वयंरोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने साहित्य त्या मशीन्स उपलब्ध करून द्याव्या आणि त्याकरता धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने योजना सुरू करावी. येत्या बजेटमध्ये त्याचा वैयक्तिक लाभार्थी योजना सुरू करावी आणि बजेटमध्ये त्याचा अंतर्भाव करावा. त्या योजनेकरता 20 करोड रुपयाची सुरुवातीला तरतूद करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही माननीय आयुक्त बांगर यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही करू असं आम्हाला सांगितलेलं आहे आणि ह्या येणाऱ्या बजेटमध्ये तशा पद्धतीची तरतूद त्या ठिकाणी होणार आहे. मिरची कांडप मशीन आहे, शिलाई मशीन आहे, पिठाची गिरणी आहे, पत्रावळ्या बनवण्याच्या मशीन आहे, जेणेकरून ती महिला आपला स्वयंरोजगार करेल आणि तिचा त्यांचा कुटुंब त्यांचा चरितार्थ चालवण्याकरता मदत होईल. आणि महानगरपालिकेची नंतरची जबाबदारीसुद्धा आहे की त्यांना बाजारपेठ निर्माण करून देणं, त्यांना विशिष्ट ठिकाणच्या जागा देणं आणि त्या ठिकाणी आपण केलेला उद्योग त्यांना करता येईल, लोकांपर्यंत पोहोचवता येईल ही सुद्धा आम्ही काळजी घेणार आहोत. हो, माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या योजनेचं स्वागत केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही योजना करा अशा पद्धतीचे निर्देश आणि आदेश माननीय आयुक्तांना दिलेले आहेत. आज आम्हाला आनंद होतो आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आम्ही सुरू केलेले आपला दवाखाना ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली आणि आज माननीय मुख्यमंत्री ठाण्याचे जे आहेत, पूर्वी नगरविकास मंत्री होते त्यावेळी ती सुरू केलेली पालकमंत्री असताना, आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गावागावात छोट्या छोट्या तालुक्यांमध्ये विविध शहरांमध्ये गोरगरीब रुग्णांकरता ही योजना सुरू होते आणि त्याचा लाभ या महाराष्ट्रातील नागरिकांना होणार आहे. विरोधक हे आरोप करणारच, ते स्वागत कसे काय करणार, कारण ही सत्ताधाऱ्यांनी मांडलेली योजना आहे, त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे आपण लक्ष न देता लोकांना आरोग्यविषयक सेवा कशा देता येतील याची काळजी, प्राथमिक ज्या सेवा आहेत आरोग्याच्या ते देणं महत्त्वाचं आहे. एखादा छोटासा आजार होतो तो अंगावर काढला जातो आणि त्यानंतर त्याचं रूपांतर भयंकर आजारात होतं, त्यामुळे प्राथमिक लेवलला त्याची तपासणी होणं गरजेचं असतं. गोरगरीब लोक डॉक्टर आणि त्याच्याकरता मेडिसिन त्याकरता पैसे खर्च करू शकत नाहीत, परंतु आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून काही टेस्टिंग असतील त्या टेस्टसुद्धा ते आपल्या दवाखान्याच्या मार्फत होतात आणि पुढे भविष्यात होणारा जो भयंकर आजार त्याचं निदान सुरुवातीला झालं तर त्या भयंकर आजारापासून तो माणूस त्याला तोंड देऊ शकतो, त्याच्यावर उपचार करू शकतो, त्यामुळे ह्या योजनेचा उपयोग याकरता होणार आहे. ठाण्यातील जनतेकरता या सर्व प्रदूषणमुक्त ठाणे होण्याकरता त्याचा एक मदत होणार आहे आणि नवीन बसेसची संख्या वाढणार आहे, त्यामुळे प्रवाशांना याचा नक्कीच लाभ होईल. तिकीट दर जे नेहमीप्रमाणेच असणार आहे, ज्या पद्धतीत महानगरपालिकेचा दर आहे त्या पद्धतीतच असणार आहे. हे बघा, संजय राऊत मी तुम्हाला नेहमीच म्हणतो त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात, रात्री एक बोलतात, त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने ते वक्तव्य करत असतात. ते ज्या विधिमंडळाला चोर म्हणाले त्या विधिमंडळामध्ये जे माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री हे सुद्धा आहेत, आदित्य ठाकरे सुद्धा आहेत, अजितदादा पवारसुद्धा आहेत, त्यामुळे मी म्हणालो ना की आम्हाला बोलणं आम्ही मानू शकतो की ठीक आहे त्यांचं डोकं म्हणजे आम्ही विरोधक आहे म्हणून आमच्यावर बोलत आहेत,
पण आज प्रूव्ह झालेलं आहे ज्यावेळी ते विधिमंडळाला चोर म्हणालेले आहेत की नक्कीच त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. कारण ते माननीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजितदादा, छगन भुजबळ यांनासुद्धा ते चोर म्हणालेले आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. ते चुकीचं असेल, त्याच्यावरती नक्कीच तक्रार दाखल होईल. कारण आपण या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं होतं आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले होते, त्यांना आज जेलमध्ये टाकलं होतं. जसं करावं तसं भोगावं. आत्ताच माझं संदीप देशपांडेंशी बोलणं झालेलं आहे. मी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यांना फोन केला होता. हा भ्याडपणाचंच हे लक्षण आहे. एखादा माणूस टीका करत असतो, त्याचे विचार तत्वांनी विरोध करत असतो. आपण विचाराने विचाराशी लढलं पाहिजे, पण अशा पद्धतीने एखाद्या सामाजिक कार्यकर्ता, राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, त्याच्यावर जर हल्ला होत असेल तो निषेधात्मक आहे. हल्ल्याचं कारण म्हणजे कोविड काळात झालेला भ्रष्टाचार आहे. तुम्ही देखील मागे आदित्य ठाकरेंना टीका केली होती कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात. हल्ला त्या संदर्भात हा मग की एखाद्याचा आवाज दाबणं आणि अशा पद्धतीने हल्ला करून आवाज दाबणं हे योग्य नाही आहे. जर तुम्ही केला नसेल तर सामोर या चौकशीला. एखादा माणूस जर तुमच्यावरती टीका करत असेल तर अशा पद्धती, जर त्या हल्ल्यामागे ते लोक असतील, त्या हल्ल्यामागे ते लोक असतील तर पोलीस तर त्याची चौकशी करतील, पण हे भ्याडपणाचं लक्षण आहे. अशा पद्धतीने मग तुम्ही तशा पद्धतीचा भ्रष्टाचार केला हे सिद्ध होतं. जर ते लोक असतील त्या हल्ल्यामागे तर मी म्हणतो.